हां चालू केलं. शेतकरी बांधवांनो, आता बरेचसे शेतकरी सुपर के नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून ऊस रोपं जे आहेत ते घरच्या घरी तयार करतायत. त्याचा एक बेनिफिट असा आहे की बाहेरून जे काय आपण रोपं घेत आहे नर्सरी चालकाकडून, तर त्याच्यामध्ये थोडेसे पैसे आपले अधिकचे जातात. मग ते पैसे जर आपल्याला वाचवायचे असतील तर अशा पद्धतीनं जसं या शेतकरी महोदयांनी केलं त्या पद्धतीनं आपण करू शकतो. हे करत असताना आता इथं काय झालेलं आहे, थोडंसं आता बऱ्याच वेळेस आता इथं आपण बघतोय तर अनइवन वाढ, म्हणजे काही जे आहे ते वाढ उंच आहे, काही ठिकाणी वाढ कमी झालेली आहे. याचे काय कारण आहे? तर आपण सुपर के नर्सरी तंत्रज्ञानामध्ये जर आपण पाहिलं बाळकृष्ण जमदाग्नी साहेबांच्या डॉक्टर साहेबांच्या याच्यात, तर चुन्याच्या निवळीची जी आहे ती बेणे प्रक्रिया आपल्याला एक रात्रभर जी आहे ती 12 तासासाठी किमान करायची आवश्यकता असते. मग त्याच्यामध्ये एक मोठा खड्डा करून त्याच्यामध्ये ते प्लास्टिकची एकदम ताडपत्री टाकून 100 लिटर पाणी त्याच्यामध्ये व्यवस्थित घेऊन 3 किलो चुना टाकून ते पूर्ण निवळी जी आहे ती व्यवस्थित तयार करून त्या द्रावणामध्ये हे टिपऱ्या ज्या आहेत ते भिजत ठेवणं गरजेचं असते रात्री 12 तास. नंतर दुसऱ्या दिवशी लागवड करणं गरजेचं असते कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची बेणे प्रक्रिया करून. तर ती हे केलं नाही त्याच्यामुळं अनइवन वाढ जी आहे ती इथं झालेली आहे. काही वाढ उंच आहे काही लहान. हा तर आता ठीक आहे, इथं ह्यांनी 14 सप्टेंबरला जे आहे ते लागवड केली होती. आज आहे 25 सप्टेंबर, म्हणजे हे रोपं झाले जवळपास 10 ते 11 दिवसाचे जे आहे ते हे रोपं तयार झालेली आहेत. आता काळजी काय घ्यायची आहे? तर पावसामुळं काय केलेलं आहे, ह्यांनी जी काही भट्टी लावलेली होती ह्याची वरची जी काही पाचट आहे ती काढून घेतलेली आहे. आणि मग हे काढल्याच्या नंतर आता थोडंसं हे जे शेत जे आहे ते गावाच्या लगतच आहे. तर इथं जर आपण पाहिलं तर कुत्र्याचे म्हणा किंवा मांजराचे जे आहे ते तिथं जनावरं इथून गेलेले झालेत. तर अशा ठिकाणी काळजी एवढं घेणं गरजेचं आहे की इथून जनावर म्हणा किंवा आपले जे काही कुत्रे वगैरे इथून गेले नाही पाहिजे, जेणेकरून हे जे काही मोड आहेत तयार झालेले तर ते मोडले नाही पाहिजे. आता काही एक दोन ठिकाणी बघितलं तर तिथं सुद्धा पाय वगैरे जे आहे ते दिसतात, त्याच्यामुळं मोड जे आलेला आहे ह्याचा जो काही उसाचा ह्या डोळ्याचा जो काही आलेला मोड आहे तो मुडून जातोय. ही एक काळजी आपण घेणं गरजेचं आहे. दुसरा विषय थोडंसं खाली जर आपण दाखवलं तर जारवा जो आहे तो आता वर आलेला आहे आणि खाली कांड्या जर आपण बघितलं आता इथं जर बघितलं पाऊस कधी पडला होता? पाऊस कालचा आहे. पाऊस कालचा जोरदार पाऊस पडल्यामुळे ह्या ज्या कांड्या झाल्या त्या ह्या सगळ्या उघड्या पडलेल्या आहेत. आणि मग आता पाऊस नसेल तर आणि उन्हामध्ये हे चांगले एक्सपोज होणार आहेत आणि मग त्याच्यामुळे जे आहे ते कांडी वाळण्याची शक्यता आहे. आणि म्हणून थोडं थोडं मातीचं जे हे जिथं जिथं हे उघडं पडलेलं आहे अशा ठिकाणी आपण मातीचे जे इथे झालं तिथं देणं आवश्यक आहे. दुसरा विषय आणखीन एक 7 ते 8 दिवस, म्हणजे हे रोपं पूर्णपणे 18 ते 20 दिवसाचे झाल्याच्या नंतर आता जर आपण इथं निरीक्षण घेतले काही ठिकाणी पिवळसरपणा दिसला आहे किंवा इथं जे आहे ते एखरपणानं खाल्लेलं आपल्याला दिसायला आहे, तर त्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं आपण या परिस्थितीमध्ये म्हणजे आज 25 तारीख आहे, आणखीन एक 5 ते 6 दिवसांनी जे आहे ते रोपांचा कालावधी जो काही याचा 20-22 दिवसाचा होणार आहे, म्हणजे 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान जे आहे ते आपण इथं 19-19-19 हे क्वालियर ग्रेड विद्राव्य खत 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी, पुन्हा चिल्मिक्स क्वांबी म्हणून भेटतंय पूर्वाचं किंवा BASF कंपनीचं लिबरल भेटतंय किंवा वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं एकदम उत्कृष्ट असं कमी दरामध्ये मल्टी मायक्रोन्युट्रिएंट महाराष्ट्र ग्रेड 2 भेटतंय, ते आपल्या नॅचरल शुगरवर सुद्धा भेटतंय. तर ह्या 3 पैकी कुठलंही एक ग्रेड 2 सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला काय करायचं आहे, 1 लिटर पाण्यामध्ये पावडर फॉर्म्युलेशन असेल तर 2 ग्रॅम आणि लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे. दुसरं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साफ नावाचं म्हणजे घटक त्याच्यामध्ये कार्मेडिझम आणि दुसरा आहे मॅनकोझेब, तर ते आपण 1 ते 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी आणि क्विनाल फॉस जे आहे ते 1 ते 2 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. आणि इथं जे आहे ते दात व्यवस्थित जो आहे तो आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि त्या माध्यमातून या रोपांचं अन्नद्रव्य आणि कीड आणि रोग व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला इथं करायचं आहे. बाकी कुत्रे असतील मांजरा असतील किंवा दुसरे काही प्राणी असतील इथून जाऊ नयेत, त्याच्यामुळे जेवढी काही काळजी आपल्याला घेता येईल मोड मोडले नाही पाहिजे त्या अनुषंगाने जे आहे ते आपण इथं काळजी घेणं. मग जर शक्य झालं तर कडनं पूर्णपणे आपल्याकडे जर शिल्लक जे आपण जे उसाला जे काही लावतो अशी काय म्हणतात हिरव्या रंगाची नेट असते ते जरी आपण लावली तरी चालेल. या माध्यमातून ह्या रोपांचं जे आहे ते आपण संरक्षण जे आहे ते करणं आवश्यक आहे. दुसरा विषय पाऊस आता बऱ्यापैकी पडला आहे, अतिरिक्त पावसामुळे जे आहे ते पाणी इथं साचणार नाही त्या अनुषंगाने मग एखाद्या दिवस नाली व काढून देणे आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या आपण करणं आवश्यक आहे.